प्रैक्टिस सेट 2.3 नवा प्रश्न है, रैशनलाइज द डिनोमिनेटर। म्हणजे आपल्याला डिनोमिनेटर हा रैशनलाइज करायचा आहे। पाहायचं 3 न्यूमरेटरला आहे, डिनोमिनेटरला √5 आहे। √5 ही इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल संख्या आहे। आणि मग आपल्याला काय करायचे, रैशनलाइज करायचे। म्हणजे इथे डिनोमिनेटरला एखादा रैशनल नंबर आणायचा आहे। मग कसं करतो आपण पहा, इज इक्वल टू दिसते पहा, आता कसं लिहितो ते मी, इज इक्वल टू 3/√5 तर लिहिलेलं आहे पहा, आणि मग मल्टिप्लाय करतो। आपण जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्याही एका संख्येने गुणतो तेव्हा व्हॅल्यू तीच राहते, किंमत तीच राहते। मग कितीने गुणायचं, तर √5 मल्टिप्लाय करायचं पहा, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण। म्हणजे आपण काय केलं पहा, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √5। √5 ने न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय केलेला आहे पहा। मग काय होतंय, वर किती उत्तर येईल, 3/√5 येणार आहे। 3 आणि √5 चा होणार, आणि √5 आणि √5 काय होणार, वर्गाला वर्गमूळ जाणार पहा। जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार करतो तेव्हा वर्ग होतो, स्क्वेअर होतो, आणि स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाणार, आणि शिल्लक काय होणार आहे फक्त, तर 5 शिल्लक राहणार आहे। आणि अशा प्रकारे आपला जो डिनॉमिनेटर हा इरॅशनल नंबर होता त्याचा आपण रॅशनलाइज केला, आणि आता आपला रॅशनलाइज डिनॉमिनेटर आलेला आहे। पहा दुसरं एक्झाम्पल सोपचे, 1/√14 सेम मागायसारखं काहीही बदल करायचा नाही। म्हणजे अजून काय करणार आता पहा, 1/√14 आहे असं लिहिणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार, कितीने काढणार, √14 ने काढणार आहे। म्हणजेच √14 इथे पण √14, आपण क्रिया कोणती केली, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √14। √14 ने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडेही गुणलं पहा। वर्कला 1 ने कोणत्या संख्येने गुणले की उत्तर आहे तीच संख्या येतं, 1 स्रोत्र लिहायची गरज नाही, त्यामुळे फक्त √14 लिहिलं। खाली काय होणार आहे, √14 आणि 14 तर स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाणार, आणि शिल्लक राहणार फक्त 14 राहणार आहे। तर अशा प्रकारे आपलं हे डिनॉमिनेटर आपण केलेलं आहे पहा, डिनॉमिनेटर √14 आपण 14 केलेलं आहे। पहा तिसरं एक्झाम्पल आहे, 5√7, 1/5√7 ना, नुसतं 5√7 लिहिलं गेलं, 1/5√7। मग आता आपल्याला काय करता येईल पहा, बरं काय चुकलं का रे एक्झाम्पल माझं, हा पहा मी लिहिताना चुकलो होतं ऍक्च्युली, तरी म्हटलं काय झालेलं नाही की एक्झाम्पल असं आहे पहा 3 नंबरचं, 5/√7, 5/√7 हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे। म्हणजे इथं पहा डिनॉमिनेटरला √7 आहे, इरॅशनल नंबर आहे, त्याचा आपल्याला रॅशनल करायचा आहे। तुम्हाला माहिती राहतं काय करायचं, ते √7 ने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार आहे, इज इक्वल टू, काय कन्फ्युजन होतंय जरा, काय करायचं आपल्याला, 5/√7 आहे असं लिहायचंय, आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोनही ठिकाणी √7 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय। मग आता काय होणार आहे पहा, इथं लिहायचंय बरं का, पुढे मी काही लिहित बसत नाही, नेहमी नेहमी आपलं प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तेच लिहायचंय। पहिल्या दोन एक्झाम्पल मध्ये मी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √7 असं आपल्याला लिहायचंय। हा होतं लिहून दाखवतो आहे आपल्याकडे वेळ, पण आजच्याला काही थोडाच वेळ आपला त्रास होणार आहे, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √7। न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण √7 ने मल्टिप्लाय केलं, वर काय आलेलं आहे, 5/√7 आन्सर आलेला आहे, खाली √7 स्क्वेअर होतो, स्क्वेअरला स्क्वेअर रूट जातं, आणि शिल्लक फक्त 7 येतो। अशा प्रकारे आपण डिनॉमिनेटर हा रॅशनलाइज केलेला आहे पहा।
आता पाय चौथे एक्झाम्पल आतापर्यंतची पहिली तीन एक्झाम्पल्स एक सारखीच होती. या चौथ्या एक्झाम्पल मध्ये मात्र थोडासा बदल झालेला आहे. काय बदल रे? आतापर्यंत खाली फक्त काय असायचं, एकच संख्या असायची जी स्क्वेअर रूट मध्ये असायची. इथे जोडलेलं नाईन पण आहे, म्हणजे नाईन रॅशनल नंबर आहे, पण नाईन रूट थ्री, रूट थ्री रॅशनल आहे, आणि त्यामुळे नाईन रूट थ्री हा इरॅशनल नंबर तयार झालेला आहे. मग आता आपल्या ह्या इरॅशनल नंबरचं रॅशनलाइज करायचं आहे, रॅशनल नंबर तयार करायचा आहे. मग मल्टिप्लाय कितीने करणार हा फक्त प्रश्न आहे. बरोबर आहे, सिक्स अपॉन नाईन रूट थ्री आहे असा राहणार आहे. न्युमेरेटर आणि डिनॉमिनेटर आपण मल्टिप्लाय करणार आहे. मग नाईन रूट थ्री ने मल्टिप्लाय करायचं का फक्त रूट थ्री ने करायचं? नाईन रूट थ्री ने केलं तरी चालतंय, परत नाईन ला नाईन जाणारे भाग देताना. त्याच्याऐवजी फक्त रूट थ्री ने जर आपण न्युमेरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तरी चालतो, सोपं होतं. म्हणजे जो इरॅशनल नंबर आहे ना त्यालाच फक्त आपण मल्टिप्लाय केलं न्युमेरेटर आणि डिनॉमिनेटरला. हे नाही ना हे असं ठेवलं लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय केलंय, मल्टिप्लाईंग न्युमेरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट थ्री. फक्त रूट थ्री नाही म्हणलंय बघा. मग वर काय होतंय, सिक्स रूट थ्री आहे असं राहणार आहे ना, सिक्स रूट थ्री. खाली काय होईल पहा, नाईन आहे असंच आहे इन टू. ह्या रूट थ्री आणि रूट थ्रीचा गुणाकार थ्री होणार आहे, कारण त्यांचा रूट थ्रीचा स्क्वेअर होणार, स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाणार आणि फक्त थ्री राहणार. त्यामुळे हे नाईन आहे असं राहील, तर चिन्ह गुणाकारच असतं बघा. कोणतं चिन्ह नाही म्हणजे इथं गुणाकार चिन्ह असतं. त्यामुळे नाईन इंटू रूट थ्री इंटू रूट थ्री म्हणजे थ्री झालं. मग आता खाली वर जात असेल तर आपण भाग देऊ शकतो ना, तीन एक तीन, तीन दोन सहा आलं पा. आता दोन एवढं जातोय का? नाही जात. मग वर काय राहिलं, टू रूट थ्री वर राहिलं आणि खाली काय राहिलेलं आहे, नाईन राहिलेलं आहे पा. टू रूट थ्री अपॉन नाईन हा तुमचा नवीन नंबर आलेला आहे, ज्याचं आपण काय केलं आहे तर डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन केलेलं आहे आणि डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेलं आहे. हा रॅशनल नंबर नाही, अशा प्रकारे आपण मिळवले. एखाद्याने इथं पण पाहिजे असता कसा, तर तीन दोन सहा, तीन त्रिक नऊ, आणि परत तीन त्रिक नऊ झाला असतं. मी कुठेही दिला तरी उत्तर शेवटी तेच येणार आहे, हे लक्षात ठेवा. शेवटचं पाहता पाचवं एक्झाम्पल आहे, इलेव्हन अपॉन रूट थ्री. हे सेम नेहमीसारखं, म्हणजे पहिल्या तीन चार एक्झाम्पल सारखे शेप आहे. काय करायचं, फक्त आपल्याला इलेव्हन अपॉन रूट थ्री मल्टिप्लाय करायचं न्युमिरेटर आणि डिनॉमिनेटर. कितीने? रूट थ्री ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाईंग न्युमेरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट थ्री. मग काय होणार आहे, आपल्याला वर इलेव्हन रूट थ्री येणार आणि खाली रूट थ्री इंटू रूट थ्री म्हणजे थ्री येणार आहे. खाली वर काय बाहेर जात नाही, त्यामुळे आपलं हेच फायनल आन्सर आहे.